नमस्कार आजी। नमस्कार। पण आमची परी झोपलेली आज, तुम्हाला नंतर दिसून उठल्यावर थोडा फ्रंट कॅमेरा करते। नमस्कार आई। नमस्कार। नमस्कार माझ्याकडून पण। तर म्हणलं आज कोणता विषय निवडायचा व्हिडिओचा, तर म्हणलं आज रेसिपी दाखवू माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मला रव्याचे आप्पे खायचे होते, तर म्हणलं आपण रव्याचे आप्पे दाखवू। बरेचसे जण म्हणले की आप्प्याचं रेसिपी दाखवा दाखवा। तर तांदळाचे आप्पे येतात मला, आज तांदळाचे आप्पे आईच्या रेसिपी आईच्या व्हिडिओवर आणि माझ्या रव्याचे आप्पे माझ्या व्हिडिओमध्ये चॅनलवर। तर त्यासाठी मी त्यासाठी लागणारं साहित्य हे दही घेतलं आहे मी, आणि एक वाटी रवा घेतला आहे, तेल लागतं, आणि लसूणच्या 2-3 पाकळ्या, आणि मिरच्या, कोथिंबीर आणि टमॅटो बारीक चिरलेला, आणि कांदा बारीक चिरलेला। तर सगळ्यात आधी आपण कोथिंबीर आणि मिरची आणि लसूण वाटून घेऊ। तर आपलं हे मिश्रण वाटत झालेलं आहे, थोडं घाई गडबडीत मा बोलणं झालं मग अशी। तर तांदळाचे आप्पे आईच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तसंच होतं आहे। तांदळाचे आप्पे आईच्या चॅनलवर आणि रव्याचे आप्पे माझ्या चॅनलवर। तर पाक करून असे आप्पे तुम्ही खाल्ले नसेल असे आप्पे। तर 2 मिनिटं सगळ्यात आधी आपण दही याच्यात हे करून घेणार आहे, सगळं मिश्रण एकत्र करायचे आणि याच्यात रवा मिक्स करून घ्यायचा आहे। लागल तेवढा जरा घट्ट पाहिजे ते मिश्रण, जेवढं घट्ट होईल तेवढे आपले आप्पे चांगले होईल। थोडं पातळ वाटतंय मला, घट्ट होत आहे। रवा वापरून टाकलाय, त्यात आपण मिरची पेस्ट वापरतोय टाकणार आहोत। तुम्हाला परी आवाज आला असून परी उठलेली आता, आणि आपण कांदा टमॅटो जो चिरला होता तो पण इथे टाकून घेणार आहोत। एक माझ्या बहिणीने शिकवलेलं आहे मला रव्याच्या आपण करत नाही शक्यतो, कारण मलाच आवडतात म्हणून मी जास्त करत नाही। घरातल्यांना सगळ्यांना तांदळाचे आवडतात म्हणून तांदळाचे करते मी आपले जास्त करून। तर आपल्याला हे मिश्रण थोडा वेळ भिजून द्यायचं आहे, म्हणजे कमीत कमी 20 मिनिटं तर आपण भिजून द्या आणि नंतर भेटू तुम्हाला। नमस्कार परी। नमस्कार। तू उठली आता? उठली तू? नमस्कार तर कर तुझ्या हाताने। आई परी पण दीदी काय म्हणते? नमस्कार कर। नमस्कार कर, कर ना परी, ले भाव लागतो तुला, कर। नमस्कार। नमस्कार म्हणा सगळ्यांना। तर 20 मिनिटं चांगलं भिजलेलं आहे आपलं हे मिश्रण। जो मी म्हणशान मीठ टाकायचं विसरले, मीठ टाकलं नाही मी, आता टाकणार आहे, कारण मिठाने थोडं पाणी सुटतं ते पातळ होईल म्हणून मी आत्ता मीठ टाकलं। ते चवीनुसार मीठ टाकलं आहे आपण, आता ते चांगलं आपण हलवून घेणार आहोत। त्याच्यावर हे आप्प्याचं भांडं गरम करायला ठेवलं आहे मी, चांगलं आहे करून घ्यायचं मिश्रण एकत्र। परीचा आवाज येत असेल तुम्हाला, कारण परी उठलेले आहे, परी उठायच्या आत करू आपण, पण ते नाही झालं। परी उठायच्या आत फक्त आईंची रेसिपी झाली। तेल टाकून घेणार, थोडंच टाकायचं जास्त नाही। ब्रश भेटत असतो ना, आम्हाला ब्रश भेटला नाही,
साबुन मिश्रण टाकून घेणार आहोत त्याच्यात। घट्टच ठेवायचं आहे मिश्रण आणि मी एकदा करून पाहिलं पातळ झालं होतं माझ्या हातून तसं फिल्ट उकळून येते। माझी बहीण म्हणली की घट्ट असतो मिश्रण मी पातळ आणि मला करून पाहूया तर नक्की या माझ्या असते आपल्याला देव आवडला असेल तर लाईक करून तरी तू आजीला जेवण नको द्या तरी जर दाखल ठेवायचं आहे 7 मिनिटासाठी तयार गॅस करायचा होऊन द्यायचे आपण भेटू झाल्या आता एक एकूण चांगलं झालेलं आहे आपल्या हाते। मी आता त्यांना थोडीशी पलटी देणार आहे कारण खाजू टिकून पण झालं पाहिजे सगळं तर मस्त सुटलाय। पलटी मारून आपण झाकण त्याच्यावर ठेवलेलं होतं पाहूयात झाले का नाही। थोडे होऊन देऊ आपण कारण आरती झाले ना अर्धे राहिलेत तसे थोडे होऊन देऊ आपण झालेले आपले आपे चांगले। आज मी चटणी नाही केलेली म्हणजे थोडेच वापे सारखे म्हणून केलेली बाहेर पोरांचा आडाआडा चालू आहे मिसळण्याची चटणी करत असते आपल्याबरोबर पण यावेळेस नाही केली चांगली झालं आजीने पहिलं खाल्लं तांदळाचं आपे रेसिपी नक्कीच ऐका चॅनलवर तर या आपे खायला कसे वाटले आपे नक्की सांगा। आज मी आपे खाणार आहे सॉस बरोबर तर तुम्ही पण या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। जय महाराष्ट्र।